महामार्गावर अनेक वेळा अपघात होतात। अपघातामुळे अनेकांचा मृत्यू होतो। रस्त्यावर होणाऱ्या अपघाताला अनेक गोष्टी कारणीभूत असतात, त्यामुळे अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारनं एक नवा नियम जारी केला आहे। हा नियम सुरक्षा ऑडिटशी संबंधित आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी काही दिवसांपूर्वीच रस्ते सुरक्षा ऑडिटची घोषणा केली होती। रस्ते तयार करताना सर्व टप्प्यांमध्ये रोड सेफ्टीच्या उपायांवर पुरेसे लक्ष दिलं जात नसल्याचं त्यावेळी गडकरी म्हणाले होते। त्यामुळेच आता रस्ते निर्मितीच्या सर्वच टप्प्यांमध्ये अपघात कमी करण्यासाठी सुरक्षा ऑडिट अनिवार्य असेल। कोणत्याही ग्रीनफील्ड किंवा ब्राऊनफील्ड रस्ते योजनेचं काम सुरू करण्यापूर्वी त्या रस्त्याचं सुरक्षा ऑडिट केलं जातं। या परिस्थितीत पूर्ण क्षमतेने रस्त्यावर वाहन चालल्यास अपघातांची शक्यता किती याची पडताळणी ऑडिटच्या माध्यमातून केली जाते। सुरक्षा ऑडिट केल्यानं रस्ते अधिक सुरक्षित होतील। जोपर्यंत रस्त्यांचं सुरक्षा ऑडिट होत नाही तोपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार नाही। सुरक्षा ऑडिट करताना तज्ज्ञ मंडळी सुरक्षेचे उपाय तपासून पाहतील। फुट ओव्हर ब्रिज, अंडरपास, स्पीड ब्रेकर, रस्त्यावरील वाहनांचा वेग, इंटरचेंज, रेल्वे क्रॉसिंग, बाजार आणि शाळाजवळ असलेले साईनबोर्ड, सतर्कतेसाठी लावण्यात आलेले साईनबोर्ड, तीव्र वळणांची आणि इतर धोक्यांची माहिती देण्यासाठी लावलेले साईनबोर्ड या गोष्टींचा तज्ज्ञांकडून विचार करण्यात येईल। सुरक्षेचे निकष पूर्ण झाले नसल्यास त्याचा लोकार्पणास उशीर होईल। रस्ते तयार करणाऱ्या कंत्राटदारानं बांधकामासाठी निकृष्ट साहित्याचा वापर केला नाही ना याचीही पडताळणी तज्ज्ञांकडून केली जाईल।